नाथांबरोबरची माझी सर्वात गाजलेली लोकप्रिय झालेली गीतं म्हणजे कोळी गीतं. मी ही कोळी गीतं कशी लिहिली हा प्रश्न मला अनेक जण विचारतात. अपघाताने असं मी उत्तर देते, कारण खरोखरच ती गीतं अपघाताने योगायोगानेच लिहिली गेली. बंगालमध्ये पालखी वाहून नेणारे भोई पालखी नेताना श्रमपरिहारासाठी गाणी गातात. पालखीच्या गतीशी त्या गीताच्या लयीचा एक मनोज्ञ मेळ जमतो. आपण याच पद्धतीनं कोळी गीतं करावीत ही कल्पना हृदयनाथांची. मग मी माहिती गोळा करायला सुरुवात केली, कोळ्यांची पारंपरिक गीतं आणून वाचली. डोलकर हा सुंदर शब्द मला रवा दिघ्यांच्या पुस्तकात मिळाला. त्याबरोबरच दमान, उधान वारा, होडीची नाळ, पाण्याचा फेस, चमचम करणारी चांदीची मासोळी हेही तपशील मनामध्ये गोळा झाले आणि मी ती कोळी गीतं लिहिली. कोळी गीतं हा एक प्रयोग होता, त्याला इतकं अपरंपार यश मिळेल याची कोणालाच कल्पना नव्हती. मी डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, पक्षी गगन रक्षी, शुभ्र पक्षी गगन रक्षी, सागरी लाटान्या सांज किरणी सोनियाचा, सांज किरणी सोनियाचा, जुळून तुटती माड पाठीशी उभारे संत झुलवी झावळी, संगती माझ्या सखी तू सुखद सुंदर सावळी. शुभ्र पक्षी गगन लक्षी, शुभ्र पक्षी शब्द तू झालीस कागे बावरी, आठवाने कोणत्या ही खिन्नता दाटे उरी, आसवानी का थरारे पापणीची पाकळी, संगती मा सुखद सुंदर सावळी. शुभ्र पक्षी गगन लक्षी, शुभ्र पक्षी
या क्षणाचा तो मनाचा मेळ नाही का खरा लाट फुटते फुटून मिटते हे सही वीर तो जळी सुखद सुंदर सावरी शुभ्र पक्षी गगन लक्षी सागरी लाटा सांज किरणी सोनियाचा सांज किरणी सोनियाचा जुळून तुटती साखळा माड पाठीशी उभारे संत झुलवी जावळी संगती माझ्या सखी तू सुखद सुंदर सावळी शुभ्र पक्षी गगन लक्षी शुभ्र पक्षी गेली अनेक वर्ष मी गद्य आणि पद्य अनुवाद सातत्याने करत राहिले आहे. हे अनुवाद मी का केले? आर्थिक गरज ही त्यामागची सगळ्यात प्रबळ प्रेरणा होती हे कबूल करण्यात मला काही संकोच वाटत नाही. पण पैसा मिळवणं हा एकच हेतू माझ्या अनुवादामागे होता असं नाही. या अनुवादांनी मला निर्मितीच्या जवळपास येणारा निखळ कलात्मक आनंदही फार मोठ्या प्रमाणात मिळवून दिला. कवींसाठी तर अनुवाद हा रियाजच आहे. कारण परभाषेतल्या कवितेचा मराठीत अनुवाद करताना नुसता आशय उतरवायचा नसतो तर तिची लय विशिष्ट शब्दाच्या किंवा नादाच्या पुनरावृत्तीमुळे येणारं सूक्ष्म असं अंतःसंगीत अर्थाचे बारीक कंगोरे हे सुद्धा त्या अनुवादात यावं लागतं. अनुवाद म्हणजे नुसतं शब्दाला शब्द ठेवणं नव्हे, मुळातली भावनिक आणि सांस्कृतिक अर्थवत्ताही अनुवादामध्ये नेमकी उतरावी लागते. चांगल्या अनुवादाची नेमकी कसोटी कोणती? मला वाटतं जो अनुवाद मूळ कलाकृतीशी परिचय नसतानाही आपल्याला आस्वाद्य वाटतो तो आपल्या भाषेतच जणू लिहिलेला असावा इतकं त्याला मराठी पण आलेलं असतं. आणि सामान्य वाचकालाही ज्याच्या वाचनानं पुरेपूर आनंद लाभतो तो अनुवाद उत्तम. असा आनंद मला मिळाला तो हायकूंचे अनुवाद करताना. भर दुपारची पावसाची सर, भर दुपारची पावसाची सर, एक छत्री आणि एक रेनकोट गप्पा मारत चाललेत रस्त्यावर. हवेमध्ये अलगत तरंगत फुलपाखरांचे जोडीने नर्तन, त्यांचे भेटणे त्यांचे जुगणे दुणावणारे सुंदर शुभ्रपण. फुलपाखराची प्रिया, बायसॅप किती मिजाजखोर आणि विलासी, सुवासिक करतायत आपले पंख भिरभिरत फुलांच्या ताटव्यापाशी. शब्दान भवती माझ्या फिरसी फुलपाखरा खुळ्या, शब्दान भवती माझ्या फिरसी फुलपाखरा खुळ्या, ही तर छाया फक्त फुलांची नया कळ्या पाकळ्या. देवळातली प्रचंड घंटा, देवळातली प्रचंड घंटा नाद धजेना करू, तिच्या कडेवर गाढ झोपले एक फुलपाखरू. ढळणार सूर्य कधी तरी, ढळणार सूर्य कधी तरी, जातील लांबत सावरा तम दाटला, तम दाटला, जातील ही निशंक ज्योती लावल्या. ढळणार सूर्य कधीतरी, सारे जरी ठावे तरी भय सांज वेळी वाटते, सारे जरी ठावे तरी भय सांज वेळी
से की फाट ते ढळणार सूर्य कधी तरी कळती मला बाहेर से आधार हे आश्वासने कळती मला बाहेर से आधार हे आश्वासने तरी श्वास अपुरे आपुले ते आपणासच श्वासने ढळणार सूर्य कधी तरी सूर्यास कैसे रोखणे तिमिरास टाळावे कसे सूर्यास कैसे रोखणे तिमिरास टाळावे कसे सूर्यास कैसे रोखणे तिमिरास टाळावे कसे ज्योती निरर्थक येथल्या तम तेवढाच खरास